या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथील श्री रामेश्वर विद्यालयातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला आहे। फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या श्री रामेश्वर विद्यालयामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पात्रीकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष विकास गायकवाड यांची उपस्थिती होती। यावेळी सोमनाथ गायकवाड, कोंडिबा गायकवाड, शरद सिरसाट, सुनीलराव लडके, श्रीमंत गायकवाड, संजय कावळे, दिलीप वाडकर, आबा वाडकर, सांडू गायकवाड, शिवाजी गायकवाड, विष्णू गायकवाड यांची उपस्थिती होती। यावेळी विकास गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। शाळा ही माझे कुटुंब आहे, या पद्धतीनं त्यांचं जे एकूण मार्गक्रम आहे, मी या निमित्तानं त्या सर्वांना अभिवादन करतो। मोरे सरांनी आताच विद्यार्थ्यांच्या एकूण शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी मल्लखांब हा खूप उपयोगी आहे, आणि मल्लखांबाचंही खास प्रशिक्षण या ठिकाणी। परंतु यापुढचा मी तुम्हाला या निमित्तानं एक गोष्ट सांगणार आहे। मला वाटतं कालच्या किंवा परवाचा लोकमत पेपर तुम्ही वाचला असेल, आणि त्यातले उत्तर प्रदेशच्या एका गावची त्या ठिकाणी अशी कमान दाखवली होती, ती बातमी तुम्ही वाचली असेल। उत्तर प्रदेशमध्ये माधवपट्टी नावाचे एक गाव, आपलं पोफळ्यापेक्षा अधिक मोठं, वाघोळ्यापेक्षा लहान, एक 70-80 घरं असलेलं, 800 लोकसंख्या असलेलं माधवपट्टी नावाची एक उत्तर प्रदेशातलं गाव आहे। आणि त्या माधवपट्टीमध्ये इंग्रजाच्या काळामध्ये 1914 साली मुस्तफा हुसेन नावाचे एक गृहस्थ होते, आणि ती 1914 साली MPSC सारखी स्पर्धा परीक्षेची एक परीक्षा पास झाली, सर्वोच्च परीक्षा, आणि 1914 साली इंग्रजांच्या त्या याच्यामध्ये ते सर्वोच्च अधिकारी, IAS अधिकाऱ्याप्रमाणे ते त्या ठिकाणी नोकरी करायला लागले। सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन हरकळ तर आभार संताराम मोरे यांनी मानले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब गाळेकर, प्रदीप वैद्य, अभिमान पवार, विजय नवतुरे यांच्यासह विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती। व्रतदर्शन बातम्यांसाठी नंदकुमार हापत, फुलंब्री।